संकल्पना करता है। आता हे प्रश्नचिन्ह ज्यांच्या हातावर देणार आहे आणि ते प्रश्नचिन्ह हाताच्या बोटाच्या शेंड्यावर उभा करायचं, इकडला हात सोडायचा आणि इकडून असं पकडायचं नाही, हे फक्त हाताच्या बोटाच्या शेंड्यावर असं इकडायचं आणि इकडला हात सोडायचं। बेल्ट देणार कुणाचा सर? कमरेचा बेल्ट, हां बोटानं पकडायचं नाही, इकडं सोडून द्या, काय बोटानं पकडायचं नाही, काय झालं खाली पडलं, वरती का गेलं नाही, ग्रॅव्हिटी शक्तीमुळं खाली पडलं, बेल्ट नाही का कोणाकडं? प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, जास्तीत जास्त तुम्हाला हे माहीत झालं पाहिजे आणि ते मुलांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी तर कार्यक्रम आहे। बोटाने पकडला तुम्ही, बोट पकडायचं याचा उपयोग घेऊन काही करता येईल, हे आता बोटाच्या शेंड्यावर हे खाली पडलं, खाली पडलं कशामुळे? बॅलन्स, हां वजन जास्त म्हणून खाली पडतं सर, करून दाखवतो म्हणतात, त्यांचं अभिनंदन करूया, पण आता वेळ कमी असल्यामुळं हे करूया। आता काही बाबा असं म्हणतात, माझ्या मंत्रशक्तीच्या जोरावर मी हे ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो असं म्हणतात, आपणाला वाटतं की उभारत नाही आणि मग त्यांनी मंत्रशक्तीच्या जोरावर मी याच्यावर आता एक मंत्र म्हणतो म्हणणार, एक मंत्र म्हटल्यानंतर हे प्रश्नचिन्ह हाताच्या बोटाच्या शेंड्यावर उभं राहू शकतं, हाताच्या बोटाच्या शेंड्यावर उभं राहिलेलं आहे। तुम्ही इकडे वजन जास्त म्हणून खाली पडते म्हणत होतात, आता तर या बेल्ट हा बेल्ट वजन जास्त आहे, किमान 30-40 ग्राम वजन आहे याचं, तेवढं वजन लावल्यानंतर सुद्धा हे प्रश्नचिन्ह हाताच्या बोटाच्या शेंड्यावर थांबलेलं आहे। मी माझ्या बोटाला काहीतरी चिटकवलं आहे असं वाटलं, सरांच्या बोटावर थांबते का बघूया, सरांच्या बोटावर थांबत आणि डावा हात अपशकून म्हणता डाव्या हाताच्या बोटावर सुद्धा थांबत। आता याच्यातून याचं उत्तर मी तुम्हाला लगेच देतो, हे कुठला सिद्धांत आहे? विज्ञानाचा कुठला नियम आहे? गुरुत्व मध्याचा इतर दोघांची उत्तर आली, नाहीतर एका शिबिरामध्ये 154 लोक होती, एकानाही माहीत नव्हतं कुठला नियम आहे विज्ञानाचा, गुरुत्व मध्याचा नियम आहे। आणि हा नियम तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या दिवशी नळाला पाणी येतं त्या दिवशी तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा नियम घडतो। रिकाम्या झालेल्या घागरी बाई घेते, नळाला लावते, भरलेली घागर कमरेवर घेते, बाई थोडीशी अशी कळते, हात मागे पुढे जातो, ती घागर घरात आणून ठेवते। तुम्ही प्रयोग करून बघा, भरलेली घागर कमरेवर घ्यायची, सावधानमध्ये उभं राहायचं, घागर तर खाली पडते नाही तर बाई तर खाली पडते, तुझं आहे तुझं पाशी म्हणून जागा चुकला असी। आणि म्हणून असं हे शोध कसे लागले त्या घटना सगळ्यांना बघायला मिळाल्या हो, पण कुणीतरी त्याच्यावर वेगळा विचार करतोय आणि तो तपासण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून ते शोध अशा पद्धतीने लागलेले आहेत। आणि याच्यावर सुद्धा आपण निरीक्षण करा, कुठलीही घटना आपोआप घडत नसते, प्रत्येक घडणाऱ्या घटनेच्या पाठीमागं कारणच असतं, ते कारण शोधणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे। तुम्हाला सांगतो